नमस्कार मित्रांनो, तलाठी भरतीचे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला गुगलवर जायचे आहे आणि महाभूमी असं टाईप करायचे आहे। त्याच्यानंतर पहिल्या लिंकवर क्लिक करायचे, त्यानंतर स्क्रॉल करत खाली यायचे व ऑनलाईन अर्ज या बटणावर क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो सूचना वाचून घ्यायच्या आहेत व टॅब क्लोज करायचे। त्यानंतर आणखी काही सूचना आहेत ते तुम्ही वाचून आय ॲग्री या बटणावर क्लिक करून घ्यायचे व रजिस्ट्रेशनची प्रोसेस येईन तुम्हाला, पर्सनल माहिती, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल ID हे व्यवस्थितरित्या टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे। रजिस्ट्रेशनसाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले, ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। चला तर मित्रांनो माझं रजिस्ट्रेशन झालं म्हणून लॉग इन करतो। लॉग इन ID व पासवर्ड तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर ईमेलमध्ये भेटून जाईल। सर्वात प्रथम तुम्हाला पर्सनल डिटेल्स भरायचे आहे। पर्सनल डिटेल्स म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचे ते सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर खात्री करायची तुम्ही कुठल्या जिल्ह्यात अर्ज केला आहे ते। त्यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव व जन्मतारीख, जेंडर असे डिटेल तुम्हाला फिल करायचे। डिटेल्स सबमिट झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटणावर क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो तुमचं अधिवास व जात प्रवर्ग जे आहे ते तुम्हाला सबमिट करायचे। जात प्रमाणपत्रावर असलेले कार्यालयाचे नाव व इश्यू डेट ते तुम्हाला फिलअप करायचे, सर्टिफिकेट नंबर वगैरे।
त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नो करा. येस असेल तर तुम्हाला पॅन कार्ड डिटेल भरावं लागेल. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन येस ऑर नो. तुमच्याकडं मतदार कार्ड असेल तर येस, नसेल तर नो. तुमच्याकडं पासपोर्ट असेल तर येस, नसेल तर नो. व चौकन बटनावर क्लिक करून सेव अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर आहे ॲडिशनल डिटेल्स, जसं की तुमचं प्रकल्पग्रस्त असेल आरक्षणमध्ये येस करा. येस नो डिटेल भरायचे मित्रांनो तुम्हाला. अनाथ किंवा माजी सैनिक, अंशकालीन कर्मचारी व इतर माहिती तुम्हाला येस नोमध्ये भरायची आहे. तुमच्यावर काही गुन्हे दाखल आहेत, खटला चालू आहे किंवा न्यायालयीन प्रकल्प प्रकरण वगैरे चालू असेल, येस नो व त्याची डिटेल भरावी लागेल. त्यानंतर सेव व अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर आहे मित्रांनो कम्युनिकेशन डिटेल्स. सर्वप्रथम तुम्हाला प्रेझेंट ॲड्रेस भरायचे आहे, त्यानंतर तुम्हाला परमनंट ॲड्रेस भरून सेव अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे. चला तर मग ॲड्रेस भरून घेऊ. त्याच्यानंतर आहे मित्रांनो क्वालिफिकेशन व कोर्स, ही डिटेल भरायची आहे तुम्हाला. सर्वात प्रथम 10वीची डिटेल भरायचे, मार्कशीटवरचे मंडळाचे नाव किंवा इन्स्टिट्यूट नंबर असे तुम्हाला डिटेल भरायची आहे. एकूण गुण किती व किती गुण मिळाले ते भरायचे व पर्सेंटेज असं सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर 12वीची भरायची गरज नाही आहे, ज्या ठिकाणी रेड कलर आहे तेच भरणे आवश्यक आहे. त्यानंतर व कुठलीही पदवी ग्रॅज्युएशन वगैरे ते तुम्हाला फिलअप करायचे. त्याच्यानंतर सेव अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे.
त्यानंतर आहे मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड, सिग्नेचर व पासपोर्ट फोटोसाठी तुम्हाला 50 KB ते 200 KB पर्यंत साईज ठेवावं लागेल व तुम्ही ते JPG फॉर्मॅटमध्ये पण अपलोड करू शकता. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी क्लिक हेअर टू अपलोड या बटणावर क्लिक करायचे. त्यानंतर मित्रांनो ड्रॉप फाईल या बटणावर क्लिक करून फाईल सिलेक्ट करून जे तुमचे डॉक्युमेंट आहे ते सिलेक्ट करून अपलोड करायचे व अपलोड सक्सेसफुली आल्यानंतर ते सक्सेसफुल होतं. अशाच प्रकारे सगळे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. मित्रांनो तुम्हाला फक्त फोटो आणि सिग्नेचरसाठी 50 KB ते 200 KB ही साईज ठेवावं लागेल. त्यानंतर इतर सर्व डॉक्युमेंटसाठी 100 KB ते 2 MB पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर अपलोड झाल्यावर मित्रांनो ते प्रिव्ह्यू करून घ्यायचे आहेत व सर्व चौकन आयकॉनवर क्लिक करून कॅप्चा भरून तुम्हाला पहिल्यांदा प्रिव्ह्यू करायचे आहे मित्रांनो. त्यानंतर माहिती व्यवस्थित बघूनच सबमिट करायचे आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही पेमेंट करू शकता. UPI थ्रू किंवा ATM किंवा क्रेडिट कार्ड थ्रू. त्यानंतर मित्रांनो तुमच्या फॉर्मचं प्रिंट घेऊन घ्यायचे आहे.